गेली अनेक वर्षे अंधारात असलेल्या फणसवाडी या दुर्गम आदिवासी पाड्याचे विद्युतीकरण करण्यात आले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी या विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात 14 ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात विद्युत मीटरचे वाटपही करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात वीज आल्यामुळे ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला होता. फणसवाडी या आदिवासी पाड्यात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ देशेकर, गजानन पाटील, सरपंच संगीता शिंदे, सहाय्यक अभियंता जी एस सूर्यवंशी, हणमंत खेर, अनिता वारगडा, बुधाजी खेर, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम चौधरी, शत्रुघ्न उसटकर, कान्हा पारधी, कृष्णा सप्रा, अनंता खेर यांच्यासह महावितरणाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त अभियंता स्वामी विवेक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भाग, दुर्गम आणि आदिवासी भागासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून यावेळी केले. आपल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेमध्ये विमे आपल्याला काढता येत आहेत का? कोणाला संजय गांधी निराधार योजनेचा, कोणाला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळतोय का? तुम्ही मागे सांगितलं मला की आधार कार्ड काढून देणं किंवा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ही वेगवेगळ्या शासनाच्या सेवा देणं, या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्यपूर्वक वेगवेगळे कॅम्प घेऊन आपल्याला हे काम करायचंय आणि या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं ते आपण करू. आज लाईटच्या उद्घाटनासाठी आलो. एकनाथ शेठ यांनी सांगितलं शत्रूंनी की आता रस्त्याच्या कामाला तुम्ही हात घाला. तर असे एक एक विषय करत आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करायचंय आणि म्हणून या दृष्टिकोनातून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज ज्यांना ज्यांना हे मीटर त्यांच्या हातामध्ये दिले गेले ते मीटर बसून ही लाईट आपल्या सगळ्यांना मिळेल. नित्य नियमानं बिलं भरणं, लाईटचं बिल व्यवस्थित येते की नाही तपासणं, या दृष्टिकोनातून जे जे सहकार्य भारतीय जनता पार्टीच्या कडून आपल्याला लागेल ते सहकार्य आपण निश्चितपणानं करू हे या ठिकाणी सांगतो. या गावामधल्या आपल्या सगळ्या महिला भगिनी आहेत, तरुण आहेत, या सगळ्यांच्या हाताला काम मिळेल या दृष्टिकोनातलं नियोजन करून त्या पद्धतीनं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करूया असं या निमित्तानं सांगतो. तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सगळ्या या महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये चाललेल्या घडामोडी त्या माननीय आमदार साहेबांपर्यंत पोहोचताना आमदार साहेब आपले रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे प्रदेश अध्यक्षांच्या आढावा बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना केल्या जातात त्या त्या सूचना पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये तात्पर्यत काम करीत असताना आपले आमदार साहेब, मी आमदार साहेबांचा सर्वांच्या वतीने आभार मानेल का असे आपल्याला एक आमदार लाभल्यात तर सातत्याने रात्रंदिवस मेहनत करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात असे परमेश्वराची देणगी असतो आणि कुठेतरी तो परमेश्वरच्या कृपेने आपल्याला आमदार या ठिकाणी लाभलेले आहेत. मी खरोखर आदिवासी बांधवांना विनंती करेन का आपल्याला एक अर्धा तास चालून आपले आमदार आपल्या घरी आले खरोखर आपण भाग्यवान आहेत का असे आमदार आपल्याला लाभले आणि कृपेने काहीतरी आपल्याला कुठेतरी साथ भेटला.